बातमी आणि बरंच काय मध्ये ब्रेक नंतर आपण बघूयात. बातमी आहे कोकणातनं, पाण्याशी खेळ करणं हे जीवावर बेतलंय. सिंधुदुर्गामधल्या माडखोल धरणामध्ये दोन जण वाहून गेलेत. पाण्याचा वेग जो आहे तो अचानक वाढला आणि त्यामुळे दोन जण जे आहेत ते वाहून गेल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो. ग्रामस्थांच्या मदतीने एकाला वाचवण्यात यश आलंय, पण एक जण अद्याप बेपत्ता आहे. मुळात वाहत्या पाण्याच्या जवळ जाणं आणि त्याच्याशी खेळ करणं यापूर्वी देखील काही लोकांच्या जीवावर बेतल्याचं आपण वारंवार बघितलेलं आहे. असं असताना आपण पाण्याशी खेळ करायला जातो आणि ते आपल्या जीवावर बेततं हे या दृश्यांमधनं पुन्हा एकदा दिसून येतंय. तसंच घडलं या तरुणांच्या बाबतीत. धरणामध्ये दोन तरुण वाहून गेले, त्यातल्या एकाला ग्रामस्थांनी वाचवलं पण दुसऱ्याला मात्र ते वाचू शकले नाही. त्याचा शोध जो आहे तो घेतला जातोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्या बरोबर आहेत. स्वप्नील, हे कुठलं धरण आहे आणि हे तरुण तिथे कशासाठी गेले होते? विशाल, सिंधुदुर्ग मधली घटना आहे. सावंतवाडी मधलं माडखोले धरण आहे आणि या धरणावरती पोहण्यासाठी तिथल्या स्थानिक जे गाव आहे कारिवडे, या गावातले काही तरुण गेले होते. आणि हे गेले असताना धरणाच्या ज्या मोठ्या प्रवाहामध्ये आहे ते त्यांचा तोल जाऊन ते वाहत होते. हे वाहत असताना तिथे ज्या स्थानिक होते त्या स्थानिकांनी त्यांना अनेक प्रकारे दोरीच्या साह्याने वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ हे बचाव कार्य अर्ध्या तासाहून जास्त काळ चाललं, कारण पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की तिथे दोरी सुद्धा टिकत नव्हती. मात्र सुदैव त्या दोघांचंही असं आहे की अखेरीस त्या दोघांच्याही हाताला दोरी लागली आणि त्या दोरीच्या साह्याने या दोघांनाही बाहेर काढण्यात यश आलेलं आहे त्या स्थानिकांना. मात्र एक गोष्ट म्हणावी लागेल की पावसाचं सीझन आहे आणि असं असताना अनेक ठिकाणी पर्यटक असतील किंवा स्थानिक असतील हे अशा प्रकारे अतिरिक्त पाणी जमा करतात आणि मग कुठेतरी जीवाशी खेळाचा प्रकार हा असे समोर घडणं येतात. अनेक वेळेला असे प्रकार समोर आलेले आहेत. धबधबा असेल किंवा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात नद्या प्रवाहित झालेल्या आहेत, धरणं भरलेली आहेत, अशा ठिकाणी पोहायला जातात आणि तिथे अतिरेक करतात आणि मग हे असे प्रसंग समोर येतात. सुदैव म्हणावं लागेल की दोरी त्या मुलांच्या हाती आली आणि स्थानिकांनी मोठ्या कसरतीने या दोघांनाही बाहेर काढलेलं आहे. आता दोघांचीही परिस्थिती स्थिर आहे, दोघी व्यवस्थित आहेत. मात्र या दोन्ही तरुणांना वाचवण्यात यश आलंय. हो विशाल, दोन्ही तरुणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. जवळपास अर्धा तासाहूनही मदत कार्य हे सुरू होतं ह्या दोघांना वाचवण्यासाठी. पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की ह्या प्रवाहामध्ये त्या जी दोरी आहे मदत कार्य करण्यासाठी दोरी टाकतात, ती दोरी वारंवार वाहत जात होती. मात्र अखेरीस पुढच्या तरी एका क्षणाला ती दोरी त्या जे वाहत गेले होते पाण्यात तरुणच्या तरुणांच्या हाताला, त्यातून त्यांचा जीव कसा बसा बचवलेला आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद स्वप्नील या सगळ्या माहितीबद्दल. आता या बातमीतला महत्वाचा अपडेट आपण जाणून घेऊयात. आम्हीच तुम्हाला सांगितलं होतं की दोन जण वाहून गेले, त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलं, पण आता या क्षणी आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून मिळालेला अपडेट आपण बघतोय की सुदैवानं हे दोनही तरुण जे ते वाचलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे पावसाळ्याचे दिवस आहेत, वाहता धबधबा असेल, कोसळणारा धबधबा असेल किंवा धरणाच्या अशा किनारी एखादा ओढ्यान आल्यावरती जर वाहतं पाणी आहे तर साहजिकच पाण्यात जाण्याचा मोह आपल्याला आवरत नाही, पण तो आवरा, कारण अचानक केव्हाही या पाण्याचा वेग वाढू शकतो. काही या छोट्या धरणांवरती अष्टारीवरची जी मोठी धरणं असतात तिथून पाण्याचा विसर्ग केला जातो आणि केव्हाही ज्या प्रकारे म्हणजे हे विसर्ग केलेले जे पाणी असतं ते वेगाने पुढे सरकतं, मजल दरमजल करत प्रवास करत ते पुढे सरकत असतं, अशावेळी पाण्याचा वेग वाढू शकतो आणि यात आपल्या जीवाच्या धोक्याला निर्माण आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सुदैवानं तिथले स्थानिक तिथे उपस्थित होते, ग्रामस्थ उपस्थित होते, म्हणून वेळीच दोर टाकून या दोनही तरुणांना वाचवण्यात यश आलं. यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.